इंदूरवरून अकोल्याकडे येणारी प्रवासी लक्झरी बस जळगाव जामोद बऱ्हाणपूर रोडवरील निमखेडीपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातील जास्वंती करोली घाटात शनिवारी पहाटे 5 वाजता उलटली. त्यानंतर 40 फूट दरीत घसरत गेली. यामध्ये 20 प्रवासी जखमी झाले. जीवितहानी झाली नसल्याची माहिती बुऱ्हाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली. जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर हा मध्य प्रदेशमध्ये जाणारा जवळचा मार्ग असल्याने गत काही महिन्यांपासून या मार्गाने लक्झरी बसेस ये जा करतात. हा मार्ग अधिकृत होणे बाकी असले तरी या मार्गाने लक्झरी बसेससह अनेक खासगी वाहने ये जा करतात. शनिवारी पहाटे 5 वाजता या मार्गाने इंदूरहून अकोल्याकडे लक्झरी बस येत होती. निमखेडीपासून पुढे मध्य प्रदेशात असलेल्या जास्वंदी करोली घाटात गाडीची बॅटरी खराब झाली. ती दुरुस्त करण्यासाठी चालकाने गाडी थांबवली. त्यावेळी मागील चाकाला लावलेला दगड लहान असल्याने ती उतारावरून मागे सरकली आणि सरळ 40 फूट दरीत जाऊन पडली. त्यामध्ये 20 प्रवासी जखमी झाले. घटनेची नोंद मध्य प्रदेशातील शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तसेच शहापूर बऱ्हाणपूर येथून तातडीने आरोग्य पथक व पोलीस कुंभक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित बऱ्हाणपूर येथे रवाना करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले. बसमध्ये अकोला नांदुरा खामगाव जळगाव जामोद बाळापूर शेगाव येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी हे मध्य प्रदेशातील असून ते अकोला येथे येत होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.